महानगरपालिका झोन क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांना सोयी सुविधा देण्यासाठी 12 एप्रिल 2020 ते 31 मे 2021 या 14 महिन्याच्या कालावधीत 6,88,00,000 रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून जवळपास 3 कोटींचा अपहार झाला आहे. याची पालिका आयुक्तांनी सखोल चौकशी करावी आणि यातील दोषींवर गुन्हे दाखल करून नागरिकांचा पैसा महापालिका तिजोरीत जमा करावा अशी मागणी शिवसेनेचे खडकवासला मतदारसंघाचे विभाग प्रमुख निलेश गिरमे यांनी पत्रकार परिषदेत केली. माहिती अधिकाऱ्यात याविषयी माहिती मागितल्यानंतर देखील प्रशासनाने तब्बल 50 ते 55 दिवसांचा वेळ लावला. अर्ज केल्यानंतर काही दिवसातच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील तातडीने झाल्या असल्याने या प्रकरणात प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सुप्त हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आयुक्तांना आज याबाबत पत्र देत असून या भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा या विषयाला घेऊन न्यायालयात जाणार असल्याचा इशारा गिरमे यांनी दिला. निलेश गिरमे, सिंहगड क्षेत्रीय कार्यालयामध्ये कोविडच्या काळामध्ये कोविड सेंटर उभारणीपासून आयसोलेशनच्या वॉर्डपासून ते स्वॅपिंग सेंटर उभारणीपासून मांडवापासून ते खाण्यापासून जे काय बिल आत्तापर्यंत पुणे महानगरपालिकेने जे काय टेंडरद्वारे जो नागरिकांचा पैशाचा दुरुपयोग केला आहे त्याचा आज मी विस्तारित आपल्याला स्वरूप मांडतोय. 14 महिन्याचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये 6,88,00,000 रुपयाचा या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये खर्च आहे. त्यामधील 4,59,23,996 रुपये फक्त खाण्याचं बिल आहे. त्या खाण्यामध्ये असं आहे की नाश्ता, जेवण, बिस्किट आणि पाण्याची बाटली याचं बिल आहे 4,59,23,000 रुपये. त्याचप्रमाणे तुमचं मांडव असेल, पार्टीशन असेल, कापड पार्टीशन असेल, बोर्ड असेल, लाईट असेल, फर्निचर असेल, इलेक्ट्रिकल असेल, त्यासाठी 2,25,00,000 रुपये. सेम टेंडर 17 फेब्रुवारी 2021 ठरावानुसार 27,40,000 रुपयाचा टेंडर असेल. सेम म्हणजे कशासाठी? पार्टीशियन, कपडा, गाद्या याच्यासाठी असेल. आणि पु ल देशपांडे उद्यानात जे स्वॅप सेंटर उभारलं होतं त्या स्वॅप सेंटरला एकाच ठिकाणी 2 बिलं काढून म्हणजे ठरावापेक्षा जास्त रक्कम काढून जे कोण अधिकारी असतील त्यांनी त्यांची मिलीभगत करून त्या ठिकाणी टेंडरचे पैसे दुपटीने या ठिकाणी काढून नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग केला आहे. सिंहगड क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याचप्रमाणे पु ल देशपांडे स्वॅप सेंटर तयार करणे आणि पत्रा पार्टीशन त्यासाठी 88,00,000 रुपयाची या ठिकाणी खात्याने मान्यता दिलेली आहे. खात्याने ज्यावेळेस मान्यता दिली एकच टेंडर, मी काय म्हणतोय परत आहे, एकच टेंडर 2 काढले, त्यामध्ये 65,00,000 रुपये मंजुरी केली. म्हणजे 88,00,000 टेंडर काढलं, 65,00,000 मंजुरी केली, 65,00,000 रुपये त्या ठेकेदाराला मिळाले. सेम टेंडर सिंहगड क्षेत्रीय कार्यालय, पु ल देशपांडे उद्यान आणि पार्टीशियन, खुर्च्या बसवणे, टेबल लावणे आधी 27,00,000 रुपये मांडण्यात आहे. मंजूर किती केलेत? 69,00,000 रुपये. म्हणजे एकच टेंडर 2 काढायचं ठरलेलं, याच्यापेक्षा जास्त काढायचं, मग याच्यामध्ये जे कोण अधिकारी असेल अशा अधिकाऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशा अधिकाऱ्यांना कारवाई झाली पाहिजे. असे अधिकारी ज्यावेळेस ही संबंधातली बाब आमच्या लक्षात आली, माहिती अधिकारी ज्यावेळेस मी त्यावेळेस हे पाहिलं, त्या माहिती अधिकाऱ्याने मला 55 दिवसांनी मला ते पत्र व्यवहार माझ्या ऑफिसला आला. तिथून पुढे ज्यावेळेस माहिती घेतली, संबंधित अधिकारी त्या ठिकाणी त्यांची बदली झाली, जे कोण अधिकारी त्या ठिकाणी त्यांची रिटायरमेंट झाली आणि आत्ताचे जे आहेत ते सगळे नवीन आहेत, त्यांना या संदर्भात काहीच माहिती नाही. हे ह्या पत्रपरिषदेनंतर आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत, आयुक्तांना या संदर्भात खुलासा मागणार आहोत. आयुक्तांकडे पुणे महानगरपालिकेमध्ये नागरिकांचा जो पैशाची हेळसांड यांनी लावली अशा लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि न्यायालयीन लढाई आम्ही या लोकांविरुद्ध लढणार आहोत असंच या ठिकाणी मी सांगतो. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये सिंहगड सोडून 14 क्षेत्रीय कार्यालय आहेत, असाच भ्रष्टाचार इतर क्षेत्रीय कार्यालयात झाला का नाही हे पाहावं लागेल. कारण का एका क्षेत्रीय कार्यालयाचा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल 3 ते 4 कोटीचा एका वर्षामध्ये, खाण्याची बिलं 4-4 कोटी रुपये जर होत असेल तर इतर क्षेत्रीय कार्यालयामध्ये पण 100% असा भ्रष्टाचार झालेला असेल.